mana nih ya? 100 पवार साहेबांचे नवा मलिकारवर अनेक उपकार आहे. त्यांनी त्यांना बऱ्याचदा राजकारणामध्ये खूप जागे संधी दिलेली आहे आणि त्यांनी हे प्रचंड मेहनत पक्षासाठी केलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते शरद पवार साहेबांवर राहतील. दुसरीकडे असंही देखील बोलले जातात आहे की नवाब मलिक यांना भाजपाकडनं ऑफर देण्यात आली म्हणून त्यांची जामीन झाल्याची चर्चा चालली. याचे परिणाम म्हणजे नक्की काय आहे हे तर काळच सांगू शकेल. पण यामध्ये एवढा आहे की जर ते भाजपमध्ये गेले तर भाजपमधून स्वच्छ होऊन ते बाहेर येतील आणि त्यामुळे एखाद्या वेळेस भारतीय जनता पार्टी त्यांना ऑफर करू शकतं, देऊ शकतं. भाजपकडे असं कुठला फॉर्मॅट आहे का कोणी त्यांच्याकडे गेलं तर ते धुवून येतात किंवा स्वच्छ होतात? त्याचं मी सांगितलं, वारंवार सांगितलं की भाजपमध्ये एक अशी मशीन आहे, वॉशिंग मशीनपेक्षाही भारी मशीन आहे, की त्याच्यामध्ये माणूस असा घातला की तो किती घाणेरडा असला, किती भ्रष्ट असला, किती त्याच्यावर आम्हीच आरोप केलेले असले, तरी त्या मशीनमधनं तो बाहेर स्वच्छ प्रामाणिक होतो आणि मग त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जातं आणि त्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जातं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.